आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मालती दादाचा आशीर्वाद घे ग. हॅपी बर्थडे मालती. थँक यू दादा. सत्यनारायण मामाने दादाची फसवणूक करू नये म्हणूनच आपण या घरात आलो. पण आपण इथे राहून सुद्धा काही करू शकत नाही. पण त्या उलट आपण इथे थांबून वृंदाला सुद्धा मोठ्या धर्मसंकटात टाकतोय असं वाटतंय मला. आपली मदत करणाऱ्या वृंदाला त्रास नाही झाला पाहिजे. आपण इथून निघून जाऊया आई. आपण इथे आहोत ना म्हणूनच सत्यनारायण आणि मल्लिका थोडे तरी दबून आहेत. आपण निघून गेलो तर त्यांच्या दुष्टकृत्याला सीमाच उरणार नाही. त्या दोघांना या महालातून बाहेर काढेपर्यंत आपल्याला या महालात राहावं लागेल. तोपर्यंत कितीही त्रास झाला तरी तुझ्या दादाच्या चांगल्यासाठी त्रास सहन कर. चक्र घेऊन येत नाहीस तोपर्यंत तुझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण आता आपल्या कुटुंबाबद्दल काही निर्णय घेतल्यामुळे बायको म्हणून तुला हे सांगणं खूपच गरजेचं आहे. म्हणून बोलतोय, नाहीतर मी बोललो नसतो तुझ्याशी, कधीच बोललो नसतो. तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. आतापर्यंत मी बाबांचा एकुलता एक वारस आहे असं मला वाटत होतं. पण आता मालती या घरात आल्यानंतर मला बहीण आहे असं सुद्धा कळलं. माझी बहीण आहे हे घरातल्या माणसांशिवाय दुसरं कोणालाच माहिती नाहीये. स्वतःची ओळख करून द्यायला शिवानी आई आणि मालतीला खूप त्रास होत असेल. नवरात्र चालू आहे ना आता, तेव्हा त्यांना आनंद वाटेल असं काम करायचं मला. एक येणाऱ्या विजयदशमीच्या दिवशी मालती माझी बहीण आहे हे कायद्याने सगळ्यांना सांगून मालती सुद्धा या महालातल्या संपत्तीची एक वारस आहे अशी घोषणा मला करायची. नको घाई गडबडी. तुला काय वाटतं ते मी विचारलं नाहीये. तुला सांगायचं कर्तव्य फक्त केलंय मी. तुला सर्व गोष्टी कळायला हव्यात म्हणून तुला मी सांगितलं. जर तुला पटत नसेल तर तू इथून जाऊ शकतेस. अरुण मालतीला महालाची वारस असल्याची घोषणा करणारे. आत्ता जाऊन सगळ्यांना गोष्ट सांगते. आत्ता सांगते. खरी मालती कोण आहे हे जाणून न घेता त्या वृंदाला महालाची वारस घोषित करणारे. अशा परिस्थितीत यांना पुराव्याशिवाय पटवूनही नाही देऊ शकत. आता काय करायचंय कळत नाही. पाहिलं काय तमाशा चालू आहे इथे. पाहिलं काय चालू आहे कळतच नाहीये. आधीच त्या बर्मावरून आलेली माणसं आपल्याला कुणालाच पटत नाहीये. आणि आता अरुण त्या मालतीला या महालाची वारस घोषित करणार आहे. अजबच आहे. काल परवा आलेली पोरगी
महालाच्या संपत्तीची मालकीण कशी होईल? आम्ही सगळे इतके टेन्शन मध्ये आहोत, तू का शांत आहेस ताई? ए, अरुण बोलला म्हणून ते होणार आहे का? मी या घरात कशाला थांबले? चल जाऊन विचार. अरुण, मी तुमच्याशी स्वतःच बोलायला येणार होतो पण तुम्ही चालात. त्या मालतीला महालाची वारस म्हणून घोषित करणार आहेस का तू? हो, येणाऱ्या विजयदशमीच्या दिवशी मी हे सगळ्यांना सांगणार आहे. हे सगळं कोणाला विचारून ठरवलंयस? बाबांच्या संपत्तीवर जेवढा माझा हक्क आहे तेवढाच मालकीचा सुद्धा आहे. असं असताना कोणाला कशाला काय विचारायला हवं मला? हा निर्णय घाई गडबडीत घेतोयस. मी घाई घाई कोणताही निर्णय घेत नाहीये. माझ्या बहिणीचं चांगलं व्हावं असं वाटतं मला. मोठा आला बहिणीचं चांगलं करणारा. आमच्या सारख्या बहीण भावामध्ये असलेल्या प्रेमापुढे तुझ्या बहिणीचं कौतुक सांगू नकोस. हो तेच ना, आमचा दादा आम्हाला संपत्ती देणार आहे असं फक्त बोलत होता पण शेवटपर्यंत त्याने काही दिली नाही. याचा अर्थ त्याला आम्हाला संपत्ती द्यायची नाही असं नाही होत. प्रत्येक गोष्ट करण्याची एक वेळ असते म्हणून दादाने घाई घाई तसे निर्णय घेतले नाहीत. त्याने स्वतःवर संयम ठेवला पण तू अशी घाई करून चूक करतोयस. माझ्या बाबांना एक नाही तर तीन तीन बहिणी होत्या म्हणून त्यांनी स्वतःवर संयम ठेवला असेल पण भावंडाशिवाय वाढलेल्या मला मालतीसारखी बहीण आहे असं कळल्यानंतर तिच्या आनंदासाठी मला हे करावंसं वाटतंय ना. आता जन्माला आल्यापासून बाबांबरोबर राहिल्यामुळे मला त्यांचं प्रेम तरी मिळालं पण मालती बर्मामध्ये राहत असल्यामुळे बाबांचं प्रेम तिला नाही मिळालं. तिला न मिळालेलं प्रेम जर द्यायचं असेल तर ती बाबांची वारस आहे हे सगळ्यांसमोर घोषित करावंच लागेल ना मला. या महालाचा वारस जसा मी आहे हे सांगताना जेवढा मला अभिमान वाटतो तेवढाच अभिमान मालतीला सुद्धा वाटायला हवा अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. तुमच्या दादाने तुमच्यासाठी काही केलं नसेल म्हणून मी माझ्या बहिणीसोबत तसा अजिबात वागणार नाही. हा माझा आणि माझ्या बहिणीचा पर्सनल विषय आहे, यात मेहरबानी करून कोणी मध्ये पडू नका. अरे देवा, हा असं का बोलतोय? विजयदशमीच्या चांगल्या मुहूर्तावर मी हा निर्णय ऐकवणार आहे आणि तो तुम्ही मान्य करा. ताई, याला वेड वगैरे लागलाय का? त्याचं म्हणणं पण बरोबर आहे. मालती पण राजशेखरचीच मुलगी आहे ना. आजच्या जमान्यात स्त्री पुरुष समानता चालू आहे. ती पण या महालाची वारस आहे. तो विजयादशमीला सांगू दे नाहीतर पाडव्याला सांगू दे. सत्य तेच आहे ना, काही करू दे. अरे ताई जाते आता. तुमची ताई असं का बोलून गेल्या? अगं, ताईचं वय झालंय, तिचं लग्न सुद्धा झालं नाहीये ना. तिचं असं काही कुटुंब नाही पण आपलं स्वतंत्र कुटुंब आहे. महालातल्या संपत्तीतली आपल्या कुटुंबासाठी संपत्ती मिळणार आहे त्यात कमतरता व्हायला नको याची आपणच काळजी घेऊया. तू बरोबर बोलतेस. अरुणने बहिणीसाठी घेतलेला निर्णय त्याला बदलायला आपण भाग पाडूया आता. कळलं? आता जे काय करायचं ते आपल्याला करावं लागेल. चल. कोणी कितीही प्रयत्न केले तरी अरुणचे निर्णय कोणीही बदलू शकणार. कोणी बदलू शकत नसलं तरी तुमची बहीण आणि मालती इथे असेपर्यंत आपल्याला अडचणी येणारच. त्यांना इथून बाहेर काढायला लवकर काहीतरी करा. करे आपल्या वाटे जे कोणी येईल त्याला दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते मी करे. अरे रे, मी पहिली होऊन जाईल.
अरे स्पीकरचा आवाज एवढा का केलाय? आपल्या घरात कुणाला गाता येत नाही ना आजी, म्हणून मी देवीचं गाणं स्पीकरवर लावण्याची सगळ्यांना आयडिया दिली. हा तू अगदी हुशार आहेस ग. अरे बरं आत्या, तुमचा देवावर विश्वास नाही तरीही नवरात्रीत एक दिवस सुद्धा न चुकता तुम्ही पूजेला आलात. विश्वास बसला वाटत? माझा देवावर अजूनही विश्वास नाहीये. सगळे इथे एकत्र बसलात ना, याचा मला आनंद आहे, म्हणून मी इथे येऊन बसते. तुमची पूजा लवकर सुरू करा, मला प्रसाद खायचा, भूक लागली. नाही नाही नाही, देवीचा श्रृंगार करून झाला की पूजा लगेच सुरू करू. जय अंबे माते. माया, नवरात्रीच्या दिवसात देवीने आपलं भलं करायचं सोडून त्या बर्मावालीच्या मुलीला या महालाची वारस बनवून अरुणला तिचं भलं करायला लावते. दिवस रात्र आपण तिची एवढी सेवा करूनही तिने आपल्याला काहीच नाही दिलं. देवी कोणावरही अन्याय करणार नाही. तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवून पूजा करत राहा, सगळं चांगलं होईल. हे माते पराशक्ती, या बर्मावालीची मुलगी या महालाची दुसरी वारस बनता कामा नये. तू असं होऊ देऊ नकोस, मी तुझी उपासना करेन. त्याला बघितलं ना तर मुस्कटातच मारावीशी वाटते. ताई, तू काही काळजी करू नको. नवरात्र संपण्याआधी तो काय लायकीचा माणूस आहे हे देवीच दाखवून देईल. मी पण देवीच्या भरोशावरच आहे. आई महादेवी, या नालायकाला लवकर या घरातून बाहेर काढ. ताई, देवसे ना ते काढून जरा या बाजूला ठेव. हो बाबा. ताई, 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 अगं इकडे बघ ना. आता बघ मी काय करते. हे बघ ना. अगे इकडे बघ ना. अरे बायकोला बोलवतात तस बोलवतोय हा. किती वेळा असं बोलायचं नाही सांगितलंय ना,
लहानपणापासून असं बोलून बोलून घनरडी सवय लागली आहे तुला. अरे बापरे. सॉरी ताई, तुला बर्मावरून फोन आलाय म्हणून तुला बोलवत. आज झालेली चूक परत होता कामा नये आधीच सांगते. फोन दे. मामा सगळ्यात चांगल्या सवयी असताना ही एक वाईट सवय मात्र सुटत नाही. आता काय करू अरुण, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं म्हणतात ना, तसं झालंय अरुण. आहो देवीची तयारी झाली आहे, चला आपण पूजा करूया. चला स्वतःच्याच घरात खायची चोरी झाली आहे. कधी पूजा संपते आणि कधी खायला मिळते असं झालं. धगधगते आगीचे निखारे विझले तरच कालचक्र मिळू शकेल, पण माझ्या मांत्रिक शक्तीने विझवण्याचा प्रयत्न केला तरीही हे आगीचे निखारे विझवू शकले नाही. तुम्ही काळूची शक्ती वापरून काही करता येतं का ते बघा ना. काळू फक्त माणसांचंच नाही, निसर्गाचं देखील संरक्षण करतो. या गुहेत निसर्गाने तयार केलेल्या आगीचे निखारे विझवण्याचं काम काळू कधीच नाही करणार. या गोष्टीत काळूची मदत मागून काही नाही होणार. मग कालचक्र कसं मिळवायचं? ते काढण्याचा एकच मार्ग आहे. काय करायचं ते सांगा, आपण करूया. वनदेवीच्या रूपातील चिल्लीमतेमध्ये ज्वालामुखीपेक्षा सर्वोत्तम अग्निशक्ती आहे. तू वनदेवीचं स्मरण करून या आगीच्या निखाऱ्यांमध्ये उडी मार. या निखाऱ्यांमध्ये असणाऱ्या अग्निशक्तीला वनदेवीची अग्निशक्ती संपवून टाकेल. तुला काही एक होणार नाही. वनदेवीचं स्मरण करून या तुडी मार. तिला काही एक होणार नाही. तिने वनदेवीच्या रूपात असणाऱ्या चिल्ली मातेचं स्मरण केलं आहे. चिल्ली माता नंदिनीला कधीच एकटं नाही सोडणार. Thank you.
या निखाऱ्यांमधला अग्निशक्तीचा पारा मायाशक्तीने वाढवलाय. तू लवकर बाहेर ये नंदिनी.